नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी प्रशांत मांढरे. प्रशांत मांढरे या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, नेहमीप्रमाणे नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्या भेटीला येत असतो. हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा. मित्रांनो, तुम्ही मागील काही 4 ते 5 व्हिडिओ बघितला असाल, त्या व्हिडिओंमध्ये तुम्हाला मी डायमंड आणि फेटेवाले गणपतींच्या व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन आलो होतो. पण ही व्हिडिओ काहीतरी नवीन आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्राह्मण स्वरूपातील किंवा शिवरेकर गणपती बाप्पा मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि हे जे बाप्पा आहेत हे सिम्पल आहेत, त्यामध्ये कोणतं डायमंड वर्क केलेलं नाही आहे. व्ह्युअर्सकडून असे कमेंट येतात की आम्हाला सिम्पल मूर्ती दाखवा किंवा डायमंड वर्क केलेल्या मूर्ती नको आहेत. तर ही व्हिडिओ खास त्यांच्यासाठी आहे ज्यांना सिम्पल गणपती आपल्या घरी बसवायचा आहे. तर जास्त वेळ न घेता व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. तर मित्रांनो, आता मी जिथे उभा आहे त्या कारखान्याचं नाव आहे वेदिका कला केंद्र आणि अल्पेश आदेश आर्ट्स. माझ्याबरोबर आहेत अल्पेश पाटील, या कारखान्याचे ओनर. तर आपण त्यांच्याशी थोडं बोलूया. आता किती वर्षापासून हा कारखाना इथे आहे? 2012 कारखाना स्टार्ट केलं माझं. ओके, म्हणजे जवळजवळ 9-1 वर्ष झाले त्या कारखान्याला. आणि कोणत्या स्वरूपातील मूर्ती जास्त करून इथून? आपल्या इथं ब्राह्मण स्वरूप आणि नेकेड गणपतीमध्ये जरा नाव होत चाललं. ओके, म्हणजे तुम्हाला जर ब्राह्मण स्वरूपातील किंवा शिवरेकर वगैरे या मूर्ती जर पाहिजे असतील तर इथे नक्की व्हिजिट करा. त्याचप्रमाणे किती हाईटपासून गणपती स्टार्ट होतात? म्हणजे 1 फुटापासून स्टार्ट होतात ते 10 फुटापर्यंत रेंज आहे. पण आता सरकारच्या नियमानुसार आपण 3 ते 4 फुटापर्यंत करतो. ओके, आणि जर व्ह्युअरला म्हणजे सिंगल गणपती जर बुक करायचा असेल तर गुगल पेवरून पेमेंट करून बुक करू? हो, चालेल चालेल. तर तुम्ही बघू शकता इथे गुगल पेवरून बुक करू शकता, ही फॅसिलिटी इथे अवेलेबल आहे. आणि फक्त गणपती तुम्हाला घेण्यासाठी इथे कारखान्याला व्हिजिट नक्की द्यावी लागेल, कारण ड्रॉप फॅसिलिटी नाही आहे. घेण्यासाठी तुम्हाला इथे कारखान्यामध्ये यावंच लागेल. तर आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला डायरेक्टली आता स्टार्ट करूया. दादा, या मूर्तीबद्दल सांग ना, किती फूट आहे मूर्ती ही तरी? या मूर्तीचं नाव वेलिंग आहे. Okay. म्हणजे मास्टर दीनानाथ वेलिंग यांच्या मूर्तीची आपण याला कॉपी केलेली आहे. ओके, आणि या मूर्तीचं साधारण किंमत 8.5 जाते आपल्याकडे. ओके, आणि किती फुटामध्ये? 3 फुटामध्ये मूर्ती. 3 फुटामध्ये मूर्ती आहे. नाही, ही मूर्ती आता किती फुटामध्ये? ही 2.25 फुटामध्ये. आणि काय नाव आहे तर या मूर्तीचं? या मूर्तीचं पाटीलशाही म्हणून नाव दिलं आपण. ओके, पाटीलशाही. आणि काय प्राईस आहे तरी? ही तुम्हाला 5.5 पर्यंत जाईल. 5.5 पर्यंत ही मूर्ती आहे, बघू शकता. खूप सुंदर आणि सुरेख मूर्ती आहे. हे दादा जे बसलेत त्याला काय बोलतात? म्हणजे असं ही अशी सावकार पोज बसली. सावकार पोजमध्ये ही मूर्ती आहे, बघू शकता. खूप सुंदर आणि अतिशय सुंदर अशी ही मूर्ती आहे. ही मूर्ती आता किती फुटामध्ये? ही 3 फुटामध्येच मूर्ती आहे. थोडी ब्रॉड आहे मूर्ती. अच्छा, म्हणून ती थोडी मोठी वाटते. ओके, म्हणजे तुम्ही बघू शकता हाईटला नाही, व्हर्टिकल तुम्ही बघितलं तर मूर्ती थोडी ब्रॉड आहे. आणि त्याचप्रमाणे बसण्याची पोझिशन पण तुम्ही बघू शकता, अतिशय सुंदर वाटते. काय नाव आहे दादा या मूर्तीचं तरी? आसन मंडी. आसन मंडी म्हणून या मूर्तीचं नाव आहे. आणि तरी प्राईस तरी या मूर्तीची? 10,000 पर्यंत. ही 10,000 पर्यंत ही मूर्तीची प्राईस जाते. अतिशय सुरेख आहे वर्क वगैरे, तुम्ही बॉडी शेड वगैरे बघू शकता, आखणी बघू शकता. खूप सुंदर मूर्ती तुम्हाला इथे पाहायला मिळेल. या मूर्तीची दादा काय हाईट वगैरे आहे? ही 2.5 फुटामध्ये जाते मूर्ती. ओके, आणि ही नेकमध्ये येते ना? हा, नेकेडमध्ये येते ना. आणि काय तरी नाव आहे या मूर्तीचं? असं क्रॉस महाराजा. क्रॉस महाराजा म्हणजे त्याची पोझिशन गणपतीची बसण्याची पोझिशन थोडी क्रॉस आहे म्हणून क्रॉस महाराजा असं बोलतात. तर महाराजाच्या पोझिशनमध्ये आहे. आणि काय प्राईस असेल तरी या मूर्तीची? 9,000 पर्यंत जाते सगळं धोतर वगैरे नेसून. ओके, ही 9,000 मध्ये तुम्ही मूर्ती पाहू शकता. खूप सुंदर मूर्ती वाटते. त्याचप्रमाणे इथे एक तुम्ही मूर्ती बघू शकता, ही पण सेमच आहे का दादा? तशीच नेकेडमध्ये. ओके, नेकेडमध्येच आहे. ही थोडी स्ट्रेट आहे बसण्याची पोझिशन, राजा पोजमध्ये आहे. आणि तरी किती फुट आहे? ही पण सेमच आहे का? 3 फुटाची आहे. ही 3 फुटामध्ये मूर्ती आहे. आणि काय प्राईस असेल तरी या मूर्ती? 12 पर्यंत जाते. ही 12 पर्यंत पूर्ण टोटल, म्हणजे जशी तुम्ही मूर्ती कॅमेरामध्ये पाहताय सेम ॲज इट इज मूर्ती तुम्हाला 12,000 पर्यंतही मिळेल. ही 1.5 फुटामध्ये मूर्ती आहे, बघू शकता. काय नाव आहे तरी या मूर्तीचं? चरण असेल. चरण असेल म्हणजे इथे चरण आदी आहे म्हणून चरण असेल. ओके, आणि किती प्राईस बोलला तरी? 3,500 मध्ये मूर्ती आहे. या मूर्तीचं नाव आहे चौरंग असं, म्हणजे चौरंग टाईप बेस आहे त्याचा. चौरंगावरती बसले आहेत गणपती बाप्पा म्हणून चौरंग असं म्हणून नाव आहे. ओके, आणि किती फुटामध्ये? 2 फुटामध्ये. ही 2 फुटामध्ये मूर्ती तुम्ही पाहू शकता. काय प्राईस आहे तरी? 4.5 पर्यंत. ही 4.5 पर्यंत इथे मूर्ती आहे. खूप सुरेख आणि वर्क तुम्ही बघू शकता, खूप सुंदर असं वर्क केलेलं आहे. छान वाटते मूर्ती.
दादा एक मी गौराई बघू शकतो इथे, खूप सुरेख अशी गौराई वाटते. किती फुटामध्ये गौराई? 2 फुटामध्ये. ओके, 2 फुटामध्ये. आणि छान असं वर्क वगैरे केलेलं आहे, साडी नेसवलेली, तुम्ही दागिने वगैरे बघू शकता. आणि काय प्राइस असेल तरी या साडी वगैरे? पूर्ण म्हणजे टोटल ती 12 पर्यंत जाईल सगळं, ज्वेलरी वगैरे पकडून. ओके, आणि ह्या ज्या प्राइस मी सांगतो ह्या सगळ्या रिटेलमध्ये आहेत. ही महाराजामध्ये तुम्ही जी मगाशी 3 फुटामध्ये बघितली ती 2 फुटामध्ये आहे ना मूर्ती? 2 फुटामध्ये मूर्ती आहे. आणि व्हाईट धोतर तुम्ही बघू शकता, शेळा बघू शकता, खूप सुरेख मूर्ती वाटते ही पण. आणि काय प्राईस आहे? 5,500 रुपयापर्यंत ही तुम्हाला मूर्ती पाहिजे. ह्या सगळ्या ज्या मी मूर्ती दाखवतो ह्या ब्राह्मण स्वरूपातील सुरेख अशा ह्या मूर्ती आहेत, खूप सुरेख मूर्ती वाटतात पाहायला तरी. ही एक तुम्ही मूर्ती पाहू शकता, बाप्पाची बसण्याची जी पोझिशन आहे ती अतिशय सुरेख पोझिशन वाटते. काय दादा मूर्तीचं नाव आहे? तिचं नाव सावकार लोड. अच्छा, सावकार लोड आहे, म्हणजे तुम्ही पाहू शकता जसं लोड आहे, सावकाराच्या पोझिशन मध्ये बसलेले बाप्पा आहेत म्हणून त्यांचे सावकार लोड म्हणून नाव. ओके, आणि किती फुटामध्ये? 1.5 फुटामध्ये. प्राइस तरी काय दादा या मूर्तीची? 3,500. ही 3,500 पर्यंत तुम्हाला मूर्ती येईल. अतिशय सुरेख अशी ही मूर्ती वाटते पाहायला. ह्या मूर्तीची दादा ही पण 1.5 फुटामध्ये मूर्ती आहे ना? आणि तरी काय प्राइस आहे या मूर्तीची? 3,500 पर्यंत. म्हणजे तुम्ही बघू शकता 1.5 फुटाच्या मूर्ती असतील त्या 3,500 रेंज मध्ये तुम्हाला इथे पाहायला मिळते. आणि काय नाव आहे या मूर्तीचं? ओपन असेल. अंगावरती शेला वगैरे नाही. ओके, म्हणजे अंगावरती काहीच नाही असं, म्हणजे फक्त एक धोतर आहे बाकी शेळा वगैरे नाही, त्यामुळे त्याला हा ओपन असेल असं बोललं जातं. हे शिवरेकर बाप्पा आहेत, शिवरेकर नाव दिले आहेत. ओके, ही शिवरेगर मध्ये ही मूर्ती आहे, बसण्याची ब्राह्मण मध्ये जाते. आणि तुम्ही बसण्याची पोझिशन वगैरे बघू शकता, खूप सुरेख अशी बसण्याची पोझिशन आहे. आणि ही पण 1.5 फुटामध्येच आहे ना? ही पण 1.5. ओके, 1.5 फुटामध्ये तुम्ही प्राइस तर मी अगोदरच सांगितलेली आहे, 3,500 पर्यंत ही मूर्ती जाईल. खूप सुरेख अशी मूर्ती वाटते, कलर कॉम्बिनेशन पण तुम्ही पाहू शकता, बॉडी शेड पाहू शकता, खूप सुरेख वाटतं. ही मूर्ती दादा एक वेगळीच वाटते काहीतरी. काय नाव आहे तर या मूर्तीचं? प्लेट म्हणूनच नाव ठेवलं आहे, म्हणजे प्लेट टाइपच आहे म्हणून तिथं प्लेट म्हणूनच नाव ठेवलं आहे आपण. ओके, म्हणजे पाठीमागे जो प्रभाळ येते ती प्लेट प्लेट मध्ये, त्यामुळे तिला प्लेटच बोलतात. हे पण किती? 2 फुटामध्ये वाटतं. अच्छा, आणि काय प्राइस आहे तरी या मूर्तीची? 4,500. ओके, ही 4,500 पर्यंत ही मूर्ती जाते. अतिशय सुंदर वाटते, बघू शकता बसण्याची पोझिशन, पूर्ण मांडी वगैरे घातलेले हे बाप्पा आहे, हातामध्ये मोदक वगैरे आहे, खूप सुरेख मूर्ती तुम्ही इथे पाहू शकता. या कारखान्याचे ओनर आहे आदेश अल्पेश, दोघे पण भाऊ आहेत आणि हे दोघेच कारखाना हँडल करतात. तुम्ही जितक्या मूर्ती पाहिल्यात त्याच्या प्राईस यामध्ये कोणतं तडजोड नाही, किंवा मी जे सांगितलं त्याच प्राईस तुम्हाला इथे आल्यानंतर त्यांना कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्याच प्राईस तुम्हाला सांगितल्या जाते. तर अजून दादा मूर्ती आहेत का, म्हणजे आता जितक्या दाखवल्या त्याच्यापेक्षा अजून पण मूर्ती आहेत का अवेलेबल? अजून बऱ्याच मूर्ती आहेत दादा, पण ते आता त्या दिवशी पण गाडीमध्ये भरूनच गेल्या आणि आता पॉसिबल होत नाही सॅम्पलला लावण्यासाठी. म्हणजे तुम्ही सॅम्पलला जितक्या मूर्ती बघितल्या त्याच्या अजून दुसऱ्या मूर्ती पण इथे अवेलेबल आहेत, जर तुम्हाला प्रत्यक्षात येऊन पाहायच्या असतील तर तुम्ही पाहू शकता किंवा ऑर्डर देऊ शकता, त्या मूर्ती तुम्हाला अवेलेबल करण्यात येतील. तर या व्हिडिओमध्ये इतकंच, व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत पाहिलीत त्याबद्दल धन्यवाद.